अशाच ताजा घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोपरगावातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांनी घेतली माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भेट। कोरोना महामारीच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता गावखेड्यात वाडी वस्तीवर जाऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणाऱ्या राज्यातील आशा सेविका ह्या खऱ्या कोरोना योद्धा असून या कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या माथभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते। ही लांछनास्पद बाब असून हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली। वेतनवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आशा कर्मचारी व गट प्रवर्तक यांनी 15 जून पासून राज्यव्यापी संप पुकारलाय। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांनी कोल्हे यांची भेट घेतली। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आशा सेविकांच्या वतीने देण्यात आले। आज कोरोना सारख्या महामारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आशा सेविकांनी जो संप केला, खरं तर हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे असं मी म्हणेल। कारण दुर्दैवाने त्यांच्यावर संपाची वेळ आली। प्रत्यक्षात ह्या आशा वर्कर्स आरोग्य सेविका म्हणून घराघरात ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन सर्वेक्षण करतात। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या महामारीमध्ये लोकांचं संकट दूर करण्यासाठी कोरोना वॉरियर्स म्हणून काम केलं। आणि या कामाचं त्यांच्यावर जर का कधी आजारी पडण्याचा प्रसंग आला तरी विशेषतः शासनाने त्याची फार दखल घेतली नाही। त्यांच्या या कामाच्या माध्यमातून परिवारसुद्धा बऱ्याचदा बाधित झाला। आणि असं असतानासुद्धा जर का त्यांची कदर केली गेली नाही किंवा त्यांचा आदर ठेवला नाही तर हे दुर्दैवाने अतिशय वाईट आहे असं मी म्हणेन। आणि यासाठी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे की आता हा जो संप आहे हा संप जर कायम राहिला बरेच दिवस तर याचा परिणाम कोरोनाचं संसर्ग रुग्णवाढीमध्ये निश्चित होणार आहे। कारण एवढा मायक्रो लेवलला काम कोणताही विभाग करू शकत नाही। आणि कमी मानधनावर तुटपुंज्या मानधनावर जर का असं काम करण्याची वेळ आमच्या या भगिनींवर येत असेल आणि याची दखल जर का शासन घेत नसेल तर हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं मी म्हणेन। ज्यावेळी त्यांच्या आशा सेविकांच्या पगाराचा मुद्दा येतो त्याचवेळेस शासनाकडे आर्थिक चणचण असते का? इतर अनेक मोठमोठ्या पगाराची मंडळे आहे की ज्यांच्याकडे ज्यांना काम कमी आहे आणि पगार जास्त आहे अशी आजची परिस्थिती आहे। आणि असं असताना त्यांच्या प्रश्नांची दखल शासन घेत नाही म्हणून त्यांना दुर्दैवाने इच्छा नसतानी संपावर जायचं वेळ आलेली आहे। माजी आरोग्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, सगळ्यांना एक कळकळीचं या महिलांच्या वतीने माझी विनंती आहे की त्यांनी या प्रश्नाची दखल घ्यावी। अनेक मागण्या त्यांनी आशा आमच्या आशा सेविकांनी भगिनींनी मांडलेल्या आहेत। त्याच्यात प्रामुख्याने त्यांच्या परिवाराची सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आरोग्य विमा त्यांचा शासनाने उतरावा, त्यांच्या परिवाराची सुरक्षा म्हणून त्यांचं व्हॅक्सिनेशन फक्त आशा वर्कर्सचं करून घेतलं आणि परिवाराचं कुठेही व्हॅक्सिनेशन झालेलं नाही। आता दुसरा टप्पा जो येतो आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटीने त्यांची तरुण मुलं असतील, मुली असतील किंवा परिवारातले सदस्य असतील यांचं व्हॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा असेल तर त्या समाजातल्या इतर घटकांची रुग्णांची त्या सुरक्षा देऊ शकणार आहे, त्यांना सुरक्षित त्या ठेवू शकणार आहेत। आणि एवढं मोठं हे सेवेचं काम त्या करत असताना त्यांची दखल घेतली गेली नाही तर याचा परिणाम महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढण्यात होणार आहे याचंही गांभीर्य शासनाने लक्षात घ्यावं। आणि म्हणून त्या ज्या ज्या काही मागण्या आशा सेविकांनी मांडलेल्या आहेत त्याचा त्वरित विचार करावा। त्यांची इच्छा नाही जास्त दिवस संप करावा असं, परंतु शासनाने त्वरित त्याचा विचार करावा आणि त्यांनी जे मागितलं आहे त्या सेवा असतील, मानधन असेल त्यांच्यासाठी सुरक्षा किट्सवर लवकर वेळेत येत नाही, त्यांना स्वतःला मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करायची वेळ आली की दुर्दैव आहे। तू जीव धोक्यात घालून किती त्या महिलेनी स्वतःची फरफट करून घ्यावी। ग्रामीण भागातले रस्ते, ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्या अनेक किलोमीटर पायपीट त्या महिलांना करावी लागते आणि रुग्ण शोधून प्रसंगी मानसिक त्राससुद्धा होतो। रुग्ण सहजासहजी रुग्णसुद्धा कोऑपरेशन करत नाही खेड्यापाड्यांमध्ये। असं असताना त्यांनी जे जे काही कष्ट घेतले त्या कष्टाची कदर ठेवून या महामारीमध्ये त्यांच्यामुळे
रुग्ण बरेचसे समोर आले असतील की महामारी आटोक्यात येण्यात त्यांच्या मोलाचा त्यांचा सहभाग आहे याची शासनाने दखल घ्यावी, त्वरित या आशा वर्कर्सच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशी माझी विनंती आहे। कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी धडपड करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे, ही निश्चितच दुर्दैवी बाब असून तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही कोल्हे यांनी आशा सेविकांना दिली। न्यूज सुपरवन साठी हाफिज शेख, कोपरगाव।